ऍडव्होकेट धनंजय जाधव यांच्या माध्यमातून श्री साई सेवा द्वारका ट्रस्ट वर्षभर सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडत आहे. जाधव यांनी खऱ्या अर्थाने दिव्यांग व्यक्तीमध्ये प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण केला. ही कल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीशी जोडलेली नाव नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील असे सिने अभिनेते भरत जाधव म्हणाले. श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने जागतिक प्रेम दिनानिमित्त दिव्यांग स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिने अभिनेते भरत जाधव, जिल्हा सत्र न्यायाधीश भाग्यश्री पाटील, आयोजक ऍडव्होकेट धनंजय जाधव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे, कवी गणेश शिंदे, माजी नगरसेवक निखिल वारे, सिने अभिनेता निखिल चव्हाण, सिने अभिनेता कमलाकर सातपुते, ऍडव्होकेट महेश शेडाळे, भागवत जंगले महाराज, महेश मडके महाराज, स्वप्नील मुनोत, राहुल मुथा, विनोद बोगा आदी उपस्थित होते. यावेळी सिने अभिनेता भरत जाधव आणि श्री साई सेवा द्वारका ट्रस्टचे धनंजय जाधव यांनी अधिक माहिती दिली. खरं म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण साजरा करतो, प्रेमाचा दिवस. आणि खरं म्हणजे आपल्यातच असणारे आपले दिव्यांग बांधव यांच्यामध्ये सुद्धा आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि या भावनेतून खरं म्हणजे हा साई द्वारका ट्रस्टच्या वतीने हा एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक आम्ही दरवर्षी हा असा कार्यक्रम राबवत असतो. आणि आज तो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भरत जाधव हे देखील आले होते, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. माझं म्हणणं आहे की व्हॅलेंटाईन डेचा अर्थच काय, मुळात प्रेमाचा दिवस. आणि का तो एक दिवस नसतोच, आपण नेहमी सगळे म्हणतो. आम्ही ज्या मी कॉलेजला असतो आमचं हे म्हणणं तसंच होतं की एक दिवसाचं प्रेम कधी नसतं आपल्याकडे. त्यासाठी वर्षात एकदाच काही प्रेम केलं पाहिजे असं नाही, वर्षानुसार दिवसेंदिवस प्रेम केलंच म्हणजे प्रेमाची गरज आहे. मग ते प्रेम कसलं तर प्रेम आई मुलाचं असू शकते, बहीण भावाचं असू शकते. नुसतंच लपडेवालं प्रेम नसावं आणि त्याचं किती टिकतं ते माहीत नसतं, पण निदान असा हा प्रेमाचा दिवस असेल आणि त्यात हा असा कार्यक्रम असेल तर त्याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो. कारण प्रेम वाटल्यानं प्रेम वाढतं. मग ते प्रेम तुम्ही कुठे शोधताय? मग शोधताय तेव्हा अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊन शोधतो, जेव्हा पाहतो धनुभवनी जो आज हा कार्यक्रम उपस्थित केला आहे. माझा लकीला जिथे शो होता नाटकाचा नगरमध्ये, आणि लकीली हाही कार्यक्रम म्हणल्यावर मी लगेच म्हणले येतो. कारण मग मला आवडली, कल्पनाच आवडली की आजच्या दिवशी येऊन त्या मुलांमध्ये मिक्स व्हायचं, टाईमपास करायचा, धमाल करायचं, तो दिवस त्यांनी पण एन्जॉय केला पाहिजे. आपण आपले दिवस करतोच की बरं, ते दिवस एन्जॉय करत नाही असंही नाही आहे, पण एक कुठेतरी ती नाळ पण जमणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे नाळ जुळवणं हे धनुभवन इतकं मोठं चांगलं दाखवलं धैर्य. आणि आज बघतो तर मला खूप बरं वाटलं, म्हणजे चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे याचा मला जास्त आनंद होतो आहे. ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.